तर सामना सुरू होता एक पारधी वाले होते माझ्या एम के गीते संघासाठी चेतन गीते साहेबांकडून तब्बल 3 षटकारांसाठी लागोपाठच्या 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. स्ट्राइकल फलंदाज समाधान, नो स्ट्राइकल फलंदाज प्रवीण गोंदा तर महेश टॉपेज लागतोय. फलंदाज बाद पहिला मोठा धक्का बसतोय. समाधानची गेली संपुष्टात. धन्यवाद डीजे मास्टर. पहिलाच मोठा धक्का बसला ज्या महेशने पाठीमागच्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती त्याच महेशचा वापर करतोय. आणि त्याच महेशने पहिल्याच चेंडूवरती एक सफलता प्राप्त केली, करून दिली आपल्या संघासाठी. एक मोठा धक्का बसला तो एम के गीते संघाचा. समाधानची केली संपुष्टात. शून्यावरती बाजून परततोय तो तंबूच्या आश्रयाला विसवून नक्की विसवतोय तो फलंदाज समाधान. तर नवीन फलंदाज आपण बघतोय तो म्हणजे त्या स्ट्राईक इनला शुभम. एक स्ट्राईकला फलंदाज प्रवीण आणि नो स्ट्राईकला फलंदाज शुभम. राईट अमोर द विकेट चा मार करतोय. ब्लॉकरचा वापर करतोय. सुरेख गोंदे दाखवतोय. अचूक टप्प्यात गोंदे करताना दिसतोय. रफ्तार का सौदागर गोंदाज महेश. महेशचा वापर करतोय आणि महेशने अप्रतिम षटक आतापर्यंत हाताने दिसतोय. हा गोलंदाज महेश अप्रतिम सुरुवात करतोय या षटकामध्ये. पी वनच्या षटकामध्ये गोलंदाज महेश राईट मोर द विकेट समान करतोय. कात्रप एन कडून गोलंदाज तर पुन्हा एकदा महेश. पुन्हा एकदा लॉब करतो चेंडूला. मोठा फटका चेंडू तो वाईश लगून क्षेत्रामध्ये. चांगली क्षेत्रक्षण दाखवतोय डीपमध्ये. तोपर्यंत दोन धावा पूर्ण करतात. दोन धावेने श्रीगणेश करतोय. दोन धावेने अकाउंट ओपन करतोय फलंदाज प्रवीण. धावसंख्या लागली धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दोन धावा. पुढील पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज प्रवीण. पुन्हा एकदा जागा बनवली होती. वीरेंद्र सेवाग स्टाईल अप्परकट खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडूची सांगता आली आहे. नक्कीच अप्रतिम कामगिरी करतो यष्ट्यांच्या पाठीमागे संघ नायक महेंद्र धुळे. पुन्हा एकदा लाभ चेंडूला. मोठा फटका चेंडू त्या मिडवे क्षेत्रामध्ये. चेंडू सीमा पलीकडे. पहिला संघर्षमय चौकार येतोय प्रवीणच्या बॅट मधून. नक्की तर शेवटच्या क्षणामध्ये या धावसंख्या आपण बघतोय. धावपळ तब्बल 6 धावा. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ. पुन्हा एकदा ब्लॉकरचा वापर करतोय. जेणे मिड ऑफला चांगली क्षेत्रक्षण दाखवतोय. 38 सर्कलमध्ये मिड ऑफ रिझनमध्ये फक्त आणि फक्त एका धावेत चौद होत्या. एका षटकाचा वाजवी खेळ संपलाय. एका षटकानंतर धावसंख्या लागली धावपळगावती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच आय पी एलची आठवण करून दिली डीजे मास्टरने. आणि पुढच्या महिन्यात आय पी एलला सुरुवात होणार आहे. तर छोट्या छोट्या देशातून सुद्धा खेळाडू आपण बघू शकता या वर्षीच्या सत्रामध्ये. या वर्षी पर्वामध्ये आय पी एलमध्ये अफगाणिस्तानचा एक खेळाडूला राशीद खान तब्बल 4 करोडमध्ये विकत घेतला आहे. तो म्हणजेच सनरायझर्स हैदराबाद या संघाने. राईट टाइम राऊंड विकेटचा मार्ग तो महेंद्र धुळे. फलंदाज बाद मोठा धक्का बसतोय. प्रवीणची गेली संपुष्टात.
डीजे मास्टर नक्कीच सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूत परतले ते म्हणजे एम के गीते संघाचे खूप मोठा सामना आपण बघतोय या मैदानावरती एम आर वॉरियर्स विपक्ष एम के गीते या दोन दिग्गज संघांमध्ये बिग फाईट आपण बघतोय या मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट सपन करतोय हा गोलंदाज महेंद्र दुले. राईट आर्म राऊंड विकेटचा मार्ग करतोय हायवे इन कडून गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा महेंद्र दुले. तर स्ट्रायकरला फलंदाज आपण बघतोय तो म्हणजे मंगेश. पुन्हा एकदा शेपूल मारण्याचा प्रयत्न करतो. दोन अभ्यास या फलंदाज बाद बॅक टू बॅक दोन धक्के बसत आहेत एम के गीते संघाला. बॅक फुट दिसतोय हा एम के गीते संघ. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच हॅट्रिकचे उंबरठे होती असताना गोलंदाज महेंद्र दुले संघ नायका स्वतः जबाबदारी स्वीकारतोय आपल्या खांद्यावरती आणि अप्रतिम कामगिरी करतोय संघ नायक महेंद्र दुले. एक अष्टपैलू काढू संघाला तारणार गोलंदाज तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होती महेंद्र. हॅट्रिकची संधी असणार गोलंदाज महेंद्रला. पुन्हा एकदा शेबळ मारण्याचा प्रयत्न केला तार गोल स्वीकारण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न फसलाय निर्धाव चेंडूची संधी आहे. अप्रतिम षटक आतापर्यंत आता दिसतोय गोलंदाज महेंद्र. ज्या महेंद्रवरती विश्वास दाखवलाय स्वतः संघ नायक आहे या संघाचा एम आर वॉरियर्स संघाचा आणि आतापर्यंत अप्रतिम कमी करतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाज करताना दिसतोय भेदक मारा करताना दिसतोय हा गोलंदाज महेंद्र धुळे. राईट आर्म राऊंड विकेटचा मार करतोय. पुन्हा एकदा यष्टी उद्ध्वस्त बिग विकेट फलंदाज बाद. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच आम्हाला माहिती आहे त्या चार चेंडू फेकले या षटकामध्ये एक धाव खर्च केली नाही आणि तीन सफलता तीन मोठे धक्के दिलेत तेव्हा एम के गीते संघाला या गोलंदाज महेंद्र दुलेने. अतिशय महत्वाचा सामना जो संघ जिंकेल तो थेट सेमी फायनल मध्ये प्रवेश करायची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या आपण बघतोय धावपल करती बॅक फुट वरती दिसतोय हा एम के गीते संघ क्वार्टर फायनल मध्ये. धावसंख्या चार बाद सात धावा लागल्यात. षटक क्रमांक दुसरं मार्ग गोलंदाज महेंद्र दुलेचं हायवे एंड करून गोलंदाज तर पुन्हा एकदा महेंद्र दुले. अप्रतिम षटक आतापर्यंत आता दिसतोय प्रभावित केलं सर्वांना सर्वांची मनं जिंकली त्या गोलंदाज महेंद्र दुलेने. तर नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे सहाव्या क्रमांकाचा फलंदाज सचिन. पुन्हा एकदा अंडरन बॉक्स टॅप टॅप करतो चेंडूला. चेंडू ते कव्हर क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एकच धावेचा होते. धावसंख्या एक ने वाढत धावसंख्या आपण बघतोय धावपल कवती आठ धावा लागेल. खूप वेळा धावसंख्या थांबली होती सात या धावसंख्या होती. धावसंख्या आपण बघतोय धावपल कवती चार गड्यांच्या मोदल्यामध्ये आठ धावा लागेल. एक चेंडू शिल्लक धावसंख्या आठ स्ट्रायकला फलंदाज खूप वेळानंतर येतो तो म्हणजे वन डाऊन फलंदाज शुभम. एक विस्फोट फलंदाज अतिशय नामांकित खेळाडू मानला तो म्हणजे एम के गीते संघाचा शुभम ऑन स्ट्राईक. पुणे दहा ब्लॉकरचा वापर करतोय. इनसाइड एज लागते चेंडू टावला शॉर्ट फाईन लेगला चांगली क्षेत्रक्षण दाखवतोय. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये फक्त एका धावेचा होता. दोन षटकांचा खेळ संपलाय. दोन षटकानंतर धावसंख्या लागली धावपलकावती चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये नऊ धावा.
धन्यवाद डीजे मास्टर। तर नवीन फलंदाज येतो तो म्हणजेच योगेश येतो, सातव्या क्रमांकाचा फलंदाज, स्ट्राइकला फलंदाज शुभम अप्रतिम कमबॅक करतोय, गोलंदाज जब्बार, धावसंख्या आपण बघतोय धावपळ करतोय फक्त आणि फक्त 14 धावा। शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आहे, खराब चेंडू फेकला होता परंतु त्याचा फायदा उचलू शकला नाहीये फलंदाज शुभम। व्हाइट चेंडू नक्की त्या दिशाहीन गोलंदाज, दिशा भरकटला गोलंदाज, एक धाव मिळते अवांतर स्वरूपात, धावसंख्या एक ने वाढली, धावसंख्या आपण बघतोय धावपळ करतोय तब्बल 15 धावा लागल्यात। पुढे जिने पुन्हा एकदा शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न करतोय, प्रयत्न फसलाय, लाईन बघावी लागेल नक्कीच, 22 शब्द पंचांचा अवांतर धावसंख्येत भर, धावसंख्या एक ने वाढली, धावसंख्या आपण बघतोय धावपळ करतोय तब्बल 16 धावा लागले। षट क्रमांक तिसरं मार्ग गोलंदाज जब्बारचं, आतापर्यंत विचार केला तर अप्रतिम गोलंदाज दाखवली आहे गोलंदाज जब्बारने, अचूक टप्प्याची गोलंदाज करताना दिसतोय गोलंदाज जब्बार। पुन्हा एकदा स्ट्राइकला फलंदाज, सातव्या क्रमांकाचा फलंदाज योगेश पहिल्यांदाच। पुन्हा एकदा औषध लागते फलंदाज बाद, धन्यवाद डीजे मास्टर। धावसंख्या आपण बघतोय धावपळ करतोय तब्बल 16 धावा लागल्यात, एक चेंडू अजून शिल्लक जब्बारचा, तर नवीन फलंदाज येतो म्हणजे स्ट्राइक इनला, 9व्या 8व्या क्रमांकाचा फलंदाज अक्षय, 6-16 खराब सुरुवात करतोय एम के गीते संघ। या क्वार्टर फायनलमध्ये जो संघ जिंकेल तो थेट सेमी फायनलमध्ये प्रवेश करायची नोंद घ्यायची आहे। पुन्हा एकदा लाभ करण्याचा प्रयत्न चेंडू ते कॉर्बन क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण करतोय, फक्त आणि फक्त एका धावेत चौदा, 3 षटकांची सांगतले, 3 षटकानंतर धावसंख्या लागली धावपळ करती, 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 17 धावा। धन्यवाद डीजे मास्टर। वैयक्तिक पहिलं आणि सांगली शेवटचं षटक आता तर गोंदळ जॉनी, ज्याला क्रिकेटमध्ये स्लो गोवर एक हाणामध्ये षटक म्हटलं होतं, नक्कीच संघनायकाने विश्वास दाखवला गोंदळ जॉनी याच्यावरती। मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती जॉनीने, त्याच जॉनीला पाचारण करतोय या 4थ्या षटकामध्ये, धावसंख्या आपण बघतोय धावपळ करतोय तब्बल 17 धावा लागल्यात। राईटर विकेटचा मार्ग करतोय बेडकांना क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण करतोय, चांगलं क्षेत्रक्षण दाखवतोय, शेवटच्या क्षणामध्ये थोडासा विलंब होतोय चेंडू उचलण्यासाठी आणि फलंदाज बाद, धावपळच्या स्वरूपात 7वा धक्का बसतोय तो एम के गीते संघाला। धन्यवाद डीजे मास्टर। तर स्ट्राइक इनला फलंदाज आपण बघतोय वन डाऊन फलंदाज शुभम, नक्की आता मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल तर आपल्या संघाला सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल तर नक्कीच आता मात्र गिअर चेंज अपगिअरमध्ये फलंदाजी करावी लागेल, ते म्हणजे
शुभमला धावसंख्या आपण बघतोय धावपळ कधी 19 धावा लागत पुन्हा एकदा शब्द मारण्याचा प्रयत्न करतोय मिस टाइम शॉट फलंदाज नक्कीच एक झेल सोडतोय सोप्पा झेल खराब पैकी दाखवतोय तिसरी धाव पूर्ण केली जाते बघा चौथी धाव पूर्ण करतायत का खराब क्रिकेट दाखवतोय आणि फलंदाज बाद धन्यवाद डीजे मात्र नक्की जर 16 चेंडूच्या नंतर हा चौकार आला एक संघर्षमय चौकार एक संजीवनी चौकार आलाय मित्र संजयच्या बॅट मधून धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती तब्बल 27 धावा लागल्या षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ गोलंदाज तयार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होती जॉनी पुन्हा रिसिव्ह करण्याचा प्रयत्न केला होता ब्लॉकरचा वापर करतोय एक धाव मिळते धावसंख्या एक ने वाढते धावसंख्या आपण बघतोय धावपळ कधी तब्बल लेग बाय स्वरूपात एक धाव मिळते 55 येतोय लेग बायचा धावसंख्या एक ने वाढते धावसंख्या आपण बघतोय धावपळ कधी तब्बल 28 धावा शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक धावसंख्या 28 उलटा चेंडू मेडका दिला चुकीला भाभी नहीं है चेंडू सीमा बड़े करा लॉन्ग 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 षटकार
कुंभणी स्पर्धा आपण बघतो या मैदानात बदलापूर प्रीमियर लीग आजचा शेवटचा दिवस एकूण या स्पर्धे कालावधी बघितला तर चार दिवसांचा कालावधी आजचा शेवटचा दिवस सांगता दिवस सुपर संडे सुपर फिनाले आपण बघतो या मैदानी आणि क्वार्टर फायनलचा सामना आपण रंगताना दिसतो या मैदानात एमके गीते विपक्ष एम आर वॉरियर्स या दोन दिग्गज संघ दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. निर्धारित चार षटकांमध्ये जर विचार केला एमके गीते संघाचा तर फक्त आणि फक्त 34 धावा लावल्या धावल कधी 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 35 धावांचं एक मापक आव्हान ठेवलंय एम आर वॉरियर्स संघापुढे आणि 35 धावांचं आव्हान ठेवलंय या एम आर वॉरियर्स संघाने एमके गीते संघाने एम आर वॉरियर्स संघापुढे. तर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतात येत्या त्या मायक्रोफोनवरती माझे साथी समजक एक रायगडचा एक ठाण्याचा बुलंदाबाद जगदीश पाटील मॅन प्रमा नारिवली. थँक्यू रोशन. तर पुढचा सामना असणार आहे मी नाणेफेकीसाठी सन्माननीय मुरली शेट यांना विनंती करतो आपल्या शुभाशय आपण नाणेफेकी करायची. गंधर्व ब्लास्टर विपक्ष तेलंगे टायगर्स या दोन संघामध्ये तेलंगे संघाचा संघणक या आपण. तर दुसरीकडे गंधर्व ब्लास्टर संघाचा संघणक आपण सुद्धा यायचं नाणेफेकीसाठी. पुढचा सामना आपला असणार आहे सामना फक्त चार षटकांचा असेल. तर सन्माननीय मुरली सूर्यराव साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभाशय आपण नाणेफेकी करावं पुढच्या सामन्याचा. डोअँडायची सिच्युएशनचे सामने आपण बघतोय या वेळेस करूया मरोच्या स्थितीत. तर या ठिकाणी 35 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरतो संघ. तर तेलंगण संघाने निश्चितच या ठिकाणी नाणेफेक जिंकली आहे. तर सामना सुरू होतो या ठिकाणी षटकातील पहिला चेंडू रिलीज करतो या ठिकाणी मात्र डान्सिंग स्टाईल ने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. बाईचा इशारा कातकुल करतोय एक या धावसंख्येवरती. मग संघाचा विचार केला एमके गीते तर अतिशय खराब परिस्थिती होती. पहिल्या षटकात 7 धावा दुसऱ्या षटकात फक्त 2 धावा तिसऱ्या षटकात 8 धावा आल्या आणि चौथ्या षटकात 17 धावा. महेंद्र हा चेंडू या वेळेला मात्र जबरदस्त फटका चेंडू सीमा च्या जवळ जातोय. वन बाउन्स ऑन द रफ 4 रन्स दमदार फटका. पहिला चौकार दाखवतोय महेंद्र धुळ्याच्या बॅट मधून येतोय ऍज द कॅप्टन संघाचा संघणक आहे. मागच्या सामन्यामध्ये मात्र अपयशी ठरला होता. हा चेंडू गॅप शॉट सिलेक्शन अतिशय चांगला फटका चेंडू आणि खेळाडू यांची शर्यत लागली आहे. मात्र चेंडू सीमा पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार गुड बॅटिंग. दोन चौकार दाखवले 9 धावा धापडकावरती आल्यात 35 धावांची गरज असताना. हा चेंडू रिव्हर्स फटक्याचा वापर केलाय लेग बिपरचा अपील पंचाने उचलून धरलाय. मात्र बघावं लागेल या ठिकाणी फलंदाज बाद आहे बाद ठरवलाय फलंदाज बाद. तर दोन चेंडूवरती दोन चौकार आल्यानंतर मात्र फलंदाज बाद होता बिग विकेट
लेग बीपर चापेल पाची चापेल निश्चित पंच तीन गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतात। चेंडूची लाईन चेंडूची लेंथ आणि हाईट फॅक्टर तीन गोष्टी हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न। गुड बॉलिंग बोल गोलंदाजाने मात्र चेंडूला उचली दिली आपटलाय चेंडू निघून गेला। धावसंख्या धावपळकावरती नऊ धावा 35 धावांचं लक्ष असताना निश्चितच या पहिल्या चार चेंडूवरती नऊ धावा आल्या होत्या। हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देतोय बराच वेळ चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक आवाजाच्या बाहेर चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमापलीकडे बीपीएल चौकार। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या बाध्यप वेळ होतोय सामने बरेच आहेत त्यामुळे निश्चितच आपण बेलच भान ठेवा। आज मेगा पॅनलचा सामना मेगा पॅनलचा दिवस आज त्यामुळे निश्चितच जास्त सामने सुद्धा आहेत जवळजवळ 10 ते 12 सामने आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत। तर चार षटकांचे सामने आहेत तर 35 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकात धावा आल्या 13 पॉवर प्लेचा योग्य आणि सुरेख वापर महेंद्रने 2 चौकार आणि त्याच्यानंतर जब्बार 1 चौकार दाखवतो गोलंदाज संजय गोलंदाजी मार्क वरती एम के गित्ते संघाकडून मात्र 13 धावा। हा चेंडू लोअर पुलटसा भिरकावून दिलाय चेंडू डिपाईन लागला क्षेत्ररक्षकाच्या अवकाशाच्या बाहेर चेंडू सीमापलीकडे जातोय 4 धावांसाठी। थँक्यू बघा चौकार आला यावेळेस मात्र फलंदाज धनेश याच्या बॅट मधून अद्यापर्यंत 4 चौकार 7 चेंडू मध्ये आल्यात। रिव्हर्स फटक्याचा वापर मात्र चेंडू आवेत फलंदाज बाद गरज होती का दुसरा खेळाडू बाद झालाय। रिव्हर्स फटक्याचा वापर करताना मी सांगितलं होतं का रिव्हर्स फटका लगेच तो आबाद नाही तो बरबाद चले तो दुश्मन की गर्दन काट दे वरना खुद की गर्दन कट सकती है। मात्र यावेळेस फलंदाजाचा प्रयत्न असफल ठरलाय फलंदाज बॅक टू द पॅवेलियन। विशाल कल्याण तर बघा या ठिकाणी सुद्धा फलंदाज बाद झाले दोघं फलंदाज मात्र आत्मिक अतके फटके मारून बाद झाले। जबार बॅटचा पेस खोलतोय चेंडू आवेताय फलंदाज बाद बिग विकेट अग्रिकोलना पावली
तर बघा दोन गडी बाद झाल्यात, गरज होती का यावेळेस मात्र सामन्याला कलाटणी मिळेल का, कारण तीन फलंदाज बाद झाल्यात यावेळेस, महेंद्र झालाय, जब्बार, त्याच्यानंतर पहिला फलंदाज धनेश बाद झालाय। खराब शॉट सिलेक्शन होतं, चुकीचा फटका या डिफेन्सिव्ह क्रिकेट, बघा स्वतःचा बचाव, बचावात्मक पवित्रा, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न, दोन धाव पूर्ण होतील का, गुड रनिंग बिटवीन द विकेट, बघा शांत डोक्याने क्रिकेट खेळावा लागेल निश्चितच। यावेळेस धावा आणि चेंडू जवळजवळ बरोबर चाललंय गणित त्यांचं, मात्र जर बघितलं तर धावा आल्या धापडकावरती 19 धावा, दुसरं षटक मार्गस्थ असताना अद्यापी षटकात 6 धावा खर्च केल्यात, पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता 2 विकेट, त्यानंतर 2 धावा, मात्र सामना कधी कलाटणी मिळेल, जर निश्चितच निर्धाव चेंडू फेकले अद्यापी 2 चेंडू तर सामना निश्चितच एमके गीते संघ। हा चेंडू यावेळेस लेग स्टंपला फेकलाय, पावा लागेल, गुड बॉलिंग, अत्यंत चांगली गोलंदाजी, मात्र शेवटचा चेंडू निर्धाव फेकला तर सामन्यामध्ये खूप मजा येईल, कारण 35 धावांची गरज आहे, सामन्यामध्ये कमबॅक केला या षटकामध्ये। हा चेंडू मोठा फटका, कडाडा जवाब, चेंडू मात्र सेल सोडतोय आणि या ठिकाणी मात्र बघावं लागेल त्या ठिकाणी, हॅलो हॅलो, नाहीये नाहीये, तर या ठिकाणी पंच कमेडी सुद्धा आहे आणि समोर आहे आमच्या, दोनच धावा निश्चितच, या मी म्हणे 4 धावा वाचवल्यात, कारण झेल टिपाचा होता, थोडीशी ताकद कमी पडली आहे, नंतर चेंडू बाहेर गेला असता, मात्र दैव बलवंत 21 धावा धापडकावरती या दोन षटकामध्ये, 21 21 21, 14 धावांची गरज आहे, 12 चेंडू 14 धावा, क्षेत्ररक्षण लावा, जास्त वेळ नका करू आपण, कारण 12 चेंडू आणि 14 धावा, समीकरण खूप क्लोज आहे, मात्र या षटकावरती निर्भय करणार आहे समाधानाचं षटक, मात्र या षटकामध्ये जर रोखलं या फलंदाजांना 3 ते 4 धावा आल्या तर सामना पुन्हा एकदा रंगत निर्माण होईल या सामन्याला। निश्चितच सलामीला यावेळेस फलंदाज बघतोय आपण, ललित स्ट्राईकला, ललित याला बघतोय, चला एमके गीते उशीर करता आपण, समा पहिला चेंडू कडाडा प्रहार, चेंडू हवेत, फलंदाज बाद होईल का, झेल सोडलाय, मात्र त्या ठिकाणी 2 धावा आल्या, त्याने या 2 धावेवरती समाधान व्यक्त केलंय, बघा झेल चांगला होता, बराच वेळ हवेत होता, मात्र बरंच अंतर होतंय खेळाडूमध्ये आणि झेलमध्ये, मात्र झेल कंट्रोल करू शकलं नाहीये, 12 चेंडूवरती 14 धावांची गरज होती, आता मात्र 11 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे ललित स्ट्राईकला, निश्चितच 3 फलंदाज बाद झाल्यात, मात्र ही कामगिरी करू शकतील का, हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय जोराने, फक्त सिंगल, गुड कॉल, निश्चितच जर षटकामध्ये आणखीन चेंडू निर्धाव फेकले तर सामना हळूहळू
मात्र त्यांच्या काबूत येईल इनके गीतेच्या। तर स्पर्धेतील मुख्य आकर्षक बघू शकता आपण बाईक चा वापर केला श्रीधरश डुले यांच्याकडून ही बाईक देण्यात आली आहे, सुपूर्द करण्यात आली आहे। हा चेंडू खोदून काढतोय, पुन्हा एकदा चेंडू हव्यात, दोन धावा होतील का, तीन क्षेत्ररक्षक, चार क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती, मात्र दोन धावा आल्यात, दोन धावा धापडकावरती बघताय, धावसंख्या धापडकावरती 26 धावा, 9 धावांची गरज आहे अद्याप, 9 चेंडू 9 धावा, 9 चेंडू 9 धावा, समीकरण क्लोज आहे। मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, फुल लाईन डिलिव्हरी, बॅटचा पेस खोलू शकला नाही, गॅपशॉट सिलेक्शन, दोन धावा तर होतील, तिसऱ्या धावाचा प्रयत्न, चेंडू सीमा पलीकडे, चार धावांसाठी गुड बॅटिंग। निश्चितच असा चांगला चौकार विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा चौकार बघतोय आपण महेशाचा। हा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपला केला, एकदा होईल का पूर्ण, मात्र बघावे लागेल, थ्रोपेकी केली आहे, एकदा होती तिथे, दोन धावा, एमके गीते संघ चुका करतोय, मात्र त्या चुकाना सार नाही आहे क्रिकेटमध्ये। आपण असे जर थ्रोपेकी केली तर निश्चितच आपल्याला या स्पर्धेतून बाहेर पडावं लागेल, या ठिकाणी फक्त तीन धावांची गरज आहे, सात चेंडू तीन धावा, तीन चेंडू सात धावा असते तर समीकरण खूप मजा आली असती, मात्र हा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करतोय, लॉंगॉनला फक्त एक धाव आणि मात्र षटक समाप्त होतोय, तीन षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या धावपळकावरती 33 धावा, फक्त दोन धावांची गरज आहे, सहा चेंडू दोन धावा विजयासाठी एमआर वॉरियर्स संघाला, चांगले साला, दोन सहा चेंडू दोन धावा, डीजे तर बघा सहा चेंडू दोन धावांची गरज, जरा सुरुवातीचे एक दोन चेंडू निर्धाव फेकले तर सामन्यामध्ये रंगत होईल, मात्र हा चेंडू शॉर्ट लेगला, फलंदाज बाद होतोय, पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय, जा फलंदाज लवकर जा, तर बघा पाच चेंडू आणि दोन धावा अद्याप गरज आहे, मात्र ज्या चुका केल्यात यावेळेस, जर चुका केल्या नसत्या तर निश्चितच आपण इन मध्ये असता, मात्र अद्याप काय बिघडलं नाहीये क्रिकेट शेवटच्या चेंडू पर्यंत सांगू शकत नाहीये, कारण क्रिकेटमध्ये नेहमी चढ उतार। तर सन्माननीय चंदूजी राऊत साहेबांना विनंती, आपण मंचावरती यायचंय, या साहेब मंच, चंदू राऊत साहेब, पाच चेंडू दोन धावा, तर बघा ज्याप्रमाणे टेस्ट मॅच चालू आहे असं वाटतंय मैदानावरती, कारण सर्व क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये, एकी क्षेत्ररक्षक बाहेर नाही या तड्याच्या, पाच
पांच चेंडू देऊन दाबा। हा चेंडू कट करतोय आणि चेंडू जातोय दरम्यानला, सीमा पलीकडे जातोय आणि हा सामना जिंकलाय एमआर वॉरियर्स संघाने। रेशन रेशन दिले, रेशन दिले काय इकडे, यावेळेस सामन्याचा मानकरी ठरलाय ज्याने उपयुक्त 13 धावांची केली केली आहे, तो फलंदाज महेश सोलशे। या सामन्याचा मानकरी महेश आहे मंचावरती। आपण सामनावीराचा पुरस्कार घेऊ।